हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? स्वामींच्या आणि आईंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खूप छान जावो आणि तुमची रखडलेली सगळी कामे पूर्ण होत, ही माझी तुमच्यासाठी सदिच्छा आहे। आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, जी अतिशय स्वादिष्टही आहे आणि पौष्टिकही आहे। ही रेसिपी आहे सोयाबीनची भाजी। आता जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी मटन, चिकन, अंडी असे भरपूर प्रकार असतात की ज्यातून त्यांना प्रोटीन मिळतात, प्रथिनं मिळतात। पण जे लोक व्हेज असतात त्यांच्यासाठी एक असं असतं की प्रथिनांचा किंवा प्रोटीनचा सोर्स हा कमी असतो, तर त्यासाठी आपण मग त्यांना मग सप्लिमेंट्स घ्यायला लागतात आणि इतर काही उपाय करायला लागतात। पण त्यापेक्षा हे सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत अतिशय उत्तम म्हणजे प्रोटीनमध्ये रिच प्रोटीन असलेलं एक खाद्यपदार्थ आहे, ते म्हणजे सोयाबीन। त्याचा आपण वरच्यावर खात राहिलो तर आपल्याला प्रथिनांची किंवा प्रोटीनची कमतरता कधीच जाणवणार नाही। तसेच आपल्या लहान मुलांनाही आपण हे द्यायला पाहिजे, म्हणजे त्यांच्याही वाढत म्हणजे त्यांची ग्रोथ व्यवस्थित होईल। त्यासाठीही आपण जे सोयाबीन आहे ते वरचेवर आपल्या आहारात त्याचा समावेश केला पाहिजे। त्यासाठी मी आज एक साधी आणि सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे, आणि साध्या पद्धतीने मी सोयाबीनची भाजी कशी करायची आणि ती चविष्टही होईल हेही बघायचं आहे। तर दोन्ही आपण पाहून एक सोयाबीनची भाजीची रेसिपी मी घेऊन आलेली आहे, तुम्ही ती नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। तसंच तुम्हाला रेसिपी आणि व्हिडिओ माझा आवडल्यास चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। तर आपण आता पाहूया सोयाबीनची भाजी। सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सोयाबीन हे भिजत घालावे लागतात। त्यासाठी मी गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्या गरम कोमट झालेल्या पाण्यात मी आता सोयाबीन भिजत घालणार आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात जेवढी भाजी पाहिजे असेल तेवढं तुम्ही सोयाबीन भिजत घालू शकता, आणि त्याप्रमाणेच पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। हे बघा, आता मी मला जेवढे आवश्यक आहेत तेवढे सोयाबीन त्यात टाकलेले आहे, आणि आता ते व्यवस्थित त्यात बुडेपर्यंत व्यवस्थित नीट घालून 10 मिनिटांसाठी मी आता हे बाजूला ठेवून देणार आहे। हे त्यात व्यवस्थित बुडाले पाहिजे ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे। त्यानंतर आता आपण सोयाबीनला लागणारे भाजीला लागणारं साहित्य बघूया। इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता, त्यानंतर कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, मोहरी, जिरं, हिंग, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धनाजिरा पावडर आणि चवीनुसार तुम्ही मीठ घ्या। आता 10 मिनटं झालेली आहेत, हे बघा सॉफ्ट झालेले आहेत सोयाबीन। आता आपण त्याला घट्ट पिळून आपण त्याला वेगळे काढून ठेवणार आहोत। यानंतर आपल्याला आता गॅसवर कुकर ठेवायचा आहे, आणि त्या कुकरमध्ये आपल्याला 3 चमचे तेल हे तापत ठेवायचं आहे, कारण की मी जेवढं सोयाबीन घेतले त्यासाठी मला 3 चमचे तेल तरी लागणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता। आता हे तेल तापल्यावर आपण फोडणी घालणार आहोत। तेल तापल्याशिवाय फोडणी घालू नये। तेल तापलंय, आता मी 1 पाऊण चमचा मोहरी घातलेली आहे, 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे। त्यानंतर मी टाकणार आहे कढीपत्ता, तो अगदी बारीक करून टाकायचा, म्हणजे तो पोटात जातो आणि औषधी असतो। त्यानंतर मी आता अद्रक लसूणची पेस्ट वापरणार आहे। माझ्याकडे ही पेस्ट आहे आणि मला संपवायची आहे, म्हणून मी आता ही रेडीमेडच पेस्ट वापरते आहे। अदरवाईज तुम्ही घरगुती पेस्टही वापरू शकता। आता ही पेस्ट यात टाकल्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, कारण की या पेस्टमध्ये थोडंसं म्हणजे असं पाण्याचं प्रमाणही वाटतं, तर त्यामुळे आपण हे परतून घेणार आहे। त्यानंतर त्यात टाकणार आहे, आता 2 कांदे चिरलेले आहेत ते कांदा टाकणार आहे, आणि कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर तो 2 मिनटं परतल्यावर आपण
त्यात टाकणार आहोत थोडंसं मीठ, कारण की त्यामुळे कांदा हा लवकर शिजतो। हे मीठ टाकून झाल्यावर कांदा परतून घ्यायचा। पहा आता लगेचच हा कांदा पटकन ब्राउन झालेला आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत टोमॅटो आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। टोमॅटो टाकून झाल्यावर आपण हाय फ्लेमवरच पटापट आपण हात हलवून हाताने फिरवून सगळं पूर्ण 10 मिनिट पटकन आपण टोमॅटो सॉफ्ट करून घेणार आहोत। हे पहा आपला कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित शिजून झालेलं आहे, सगळं सॉफ्ट झालेलं आहे। आता यात मसाला टाकूया, अर्धा चमचा हळद, त्यानंतर धना जिरा पावडर एक चमचा, लाल तिखट मोठा चमचा घ्यायचा आहे, लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला। हे सर्व आपल्याला छान 1-2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याला छान वास येईल, सुगंध सुटेल मसाल्यांचा। त्यानंतर आपण जे भिजवलेले सोया चंक्स होते किंवा सोयाबीन होते ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। हे सगळेच आता आपल्याला एकत्रच ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर आपण ते छान त्याला मसाला लागेल असं आपण त्याला परतून घ्यायचं आहे। आणि सगळ्या सोया चंक्सला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे ही आपण काळजी घ्यायची आहे। इथे आपल्याला मध्ये कोथिंबीर टाकतो कारण की त्याच्याने स्वाद येतो। आणि परत आपण 1 मिनटं हे परतायचं आहे। सगळ्याच्या सोया चंक्सला व्यवस्थित मसाला हा लागला पाहिजे। त्यानंतर आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यात। आता हे माझ्या अंदाजानुसार मी मीठ टाकलेलं आहे, आणि त्यानंतरही आपल्याला 1 मिनटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित लागेल। त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यात पाणी। तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता। इथे मी जवळजवळ 1 ग्लास पाणी त्यात टाकलेलं आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गरजेनुसार। आता पाणी टाकून झालेलं आहे, याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया आणि कुकरचं झाकण बंद करून 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे। आता पहा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, मी कुकर उघडते आहे। हे पहा गरमागरम स्वादिष्ट आणि भरपूर पौष्टिक अशी आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी आपण व्यवस्थित ढवळून घेऊया, म्हणजे आपला जो मसाला आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागेल। आणि रेडी आहे सोयाबीनची भाजी। ही भाजी सोयाबीनची रेडी झालेली आहे, ही अतिशय चवदार लागते आणि भरपूर पौष्टिक आहे। तर तुम्ही ही नक्की घरी ट्राय करून बघा। तुम्ही ही चपाती, भाकरी किंवा भात कशाबरोबरही खाऊ शकता। तर तुम्ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा, आणि तुम्ही पण हे कर मुलांना करून खायला घाला।